आणि यानंतर जाऊयात औरंगाबादमध्ये। औरंगाबादमध्ये पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू झाल्यानंतर कुणालाही विजयी घोषित करण्यात आलं नाही, त्यामुळे दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू झालेली आहे। विक्रम काळे आणि किरण पाटील यांच्यामध्ये इथे लढत आहे। पहिल्या पसंतीच्या मतांमुळे सुद्धा विजयी मतांचा कोटा पूर्ण न झाल्यामुळे दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी इथे सुरू झाली आहे। आतापर्यंतच्या कलानुसार विक्रम काळे हे सध्या इथे आघाडीवर दिसतात, मात्र पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये कुणीही विजयासाठी आवश्यक असलेला कोटा पूर्ण न करू शकल्यामुळे दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सध्या सुरू झालेली आहे। त्यामुळे औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातलीची निवडणूक चुरशीची झाली आहे। विक्रम काळे आणि किरण पाटील यांच्यामध्ये हा चुरशीचा सामना आहे। सध्या विक्रम काळे आघाडीवर दिसतात। राज्यामध्ये पाच मतदारसंघांमध्ये सध्या निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे। यामध्ये औरंगाबादमध्ये काहीसं वेगळं चित्र दिसतंय, कारण बऱ्याच ठिकाणी पहिल्याच फेरीमध्ये उमेदवार विजयी होतील असा कयास बांधला जात असताना औरंगाबादमध्ये मात्र पहिल्या फेरीमध्ये कोणताही उमेदवार विजयासाठी आवश्यक असलेला मतांचा कोटा मिळवू शकलेला नाही आणि त्यामुळं दुसऱ्या फेरीतली मतमोजणी करण्याची वेळ आली आहे। ती दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सध्या सुरू झालेली आहे, मात्र अजूनही कुणालाही विजयी घोषित करण्यात आलेलं नाही, कारण विजयासाठी गरजेचा असलेला मतांचा कोटा अजूनही कोणताही उमेदवार दुसऱ्या फेरीमध्ये सुद्धा पूर्ण करू शकलेला नाही। मात्र विक्रम काळे सध्या या मतदारसंघामध्ये आघाडीवर असल्याचं चित्र आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।